नमस्कार, लाईफ डायरी बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण दिवाळीचे प्रिपरेशन कसे करायचे ते पाहणार आहोत. म्हणजे दिवाळी आता सुरू होणार आहे, अगदी 10 दिवसावर दिवाळी आलेली आहे. तर दिवाळीची तयारी कशी करायची, दिवाळीची खूप सारी लगबग असते, दिवाळीच्या साफसफाई कशी करायची, दिवाळीची शॉपिंग कशी करायची आणि दिवाळीच्या शॉपिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या, तर असे बरेच प्रकार आपल्या डोक्यामध्ये गोंधळ करून जातात. म्हणजे इव्हन दिवाळीचं फराळ तयार करायचं असतं, दिवाळीची शॉपिंग करायची असते, परत दिवाळीसाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टींची पूर्वतयारी कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर दिवाळीसाठीची पूर्वतयारी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्याशिवाय आणि ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हालाही थोड्याशा गोष्टी कळतील की आपण दिवाळीची पूर्वतयारीचे प्लॅनिंग कसे ठेवले पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही डायरी आणि पेन नक्की घेऊन बसा. म्हणजे तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ते नोट डाऊन करा आणि त्या पद्धतीने दिवाळीच्या पूर्वतयारीची तयारी तुम्ही करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण पाहणार आहोत ती म्हणजे घराची साफसफाई. आत्ताच नवरात्र होऊन गेली, नवरात्रीच्या काळामध्ये आणि दसऱ्यामध्ये सुद्धा आपण साफसफाई बरीच घराची केलेली असते. कानाना कोपरा आपण प्रत्येक गोष्टच घरामध्ये साफसफाई करतो, तरीही दिवाळीमध्ये आपण परत धूळ आणि काही धूळ असेल किंवा काही जाळ्या लागलेल्या असतील घरामध्ये तर त्या साफसफाई करायला जातो. तर सगळं एकदम न करता, म्हणजे हॉल, बेडरूम, किचन ह्या सगळ्याच गोष्टी एकदम पसारा न काढता एक एक कोपरा घराचा साफ करा. म्हणजे सपोज तुम्ही जर आता हॉल साफ करत असाल तर हॉलचा एक कोपरा घ्या, एक कोपरा साफ करून झाला की दुसरा कोपरा घ्या. अशा पद्धतीने कोपरे कोपरे घेऊन तुम्ही घराची साफसफाई करा, म्हणजे जास्त घरामध्ये गोंधळ होणार नाही. तसेच साफसफाई करत असताना घरामध्ये नको असलेल्या ज्या गोष्टी असतात, ज्या आपल्याला आत्ता लागत नाही पण कुणाला तरी उपयोगी पडतील, अशा गोष्टी आपण बाहेर लोकांना दान करा. तेही खूप चांगलं आहे, पुण्याचं काम आहे. कदाचित आपल्याला ती गोष्ट लागत नाही पण बाहेर कुणाला तरी ती गोष्ट नक्की उपयोगी ठरू शकते. अशा काही गोष्टी, घरात नको असलेल्या गोष्टी तुम्ही एका ठिकाणी काढून ठेवा आणि बाहेर जाऊन त्या गोष्टी तुम्ही इतरांना देऊ शकता. म्हणजे त्या गोष्टी आपल्याला उपयोगी नाही पडत पण इतरांना नक्कीच त्या उपयोगी पडू शकतात. आणि शिवाय दानधर्म केलेल्याचा थोडासा आपल्याला आनंदसुद्धा मिळतो. तर दुसरी टीप मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे सगळे जे घरातले फॅमिली मेंबर्स आहेत ते सगळेजण एकत्र जमा आणि निवांत बसून एक लिस्ट करा आणि सगळ्यांना एकमेकांना डिस्कशनमध्ये सहभागी करून घ्या. एकमेकांना विचारा की तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय हवं आहे. काही जणांना दिवाळीचे फटाके आवडतात, म्हणजे लहान मुलं जनरली दिवाळीच्या फटाक्यांचे बरेच अट्रॅक्शन असतं त्यांना, तर ती लिस्ट बनवा. दुसरं म्हणजे दिवाळीसाठीचे कपडे, कपड्यांची शॉपिंग, परत दिवाळीसाठी लागणाऱ्या गोष्टींची सजावट, सजावटीसाठी लागणारं सामान आणि फराळाची लिस्ट, ह्या गोष्टींची एक लिस्ट प्रॉपर बनवा. कधी कधी असं होतं की घरामध्ये सजावटीचं सामान भरपूर असतं पण परत त्या आणल्या जातात गोष्टी. मग अशा गोष्टी बघा की ज्या घरामध्ये आहेत त्याची एक लिस्ट करा आणि जे नाही आहे, जे आणायचं आहे त्याची एक लिस्ट बनवा. याने काय होतं, आपला बराच वेळ वाचतो आणि बाहेर गेल्यानंतर आपण मोजक्याच गोष्टी घरात घेऊन येतो, म्हणजे त्या डबल डबल होत नाही. तर कपड्यांची लिस्ट बनवा, ती वेगळी लिस्ट बनवा. सजावटीच्या सामानांची वेगळी लिस्ट बनवा. फराळांच्या सामानांची वेगळी लिस्ट बनवा. अशा वेगवेगळ्या लिस्ट तयार करून सगळ्यांना घरामध्ये सहभागी करून घ्या आणि मग ती लिस्ट तयार झाली की मग तुम्ही शॉपिंग करायला मोकळे होऊ शकता. तर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे शॉपिंग. तर शॉपिंग जी आहे ती शॉपिंगमध्ये मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, अगोदर कपड्यांची शॉपिंग करून घ्या. कारण जे काही शिवण काम करायचं असतं, म्हणजे आपल्या लेडीजसाठी शिवाय एखादी साडी आपण घेतली तर त्या साडीसाठी लागणारा ब्लाऊज आपल्याला ऐनवेळी शिवून मिळत नाही. दिवाळीसाठीचे कपडे शिवण्यासाठीची खूप गर्दी असते, खूप वेळ घेतो. म्हणून अगोदर जे काही शिवण्याची कपडे असतात तर ती अगोदर आपण कपड्यांची पहिली शॉपिंग केली की शिवणाची कपडे आपण अगोदर टेलरला देऊ शकतो आणि मग आपल्याला आपली जी कपडे आहेत, शिवलेली कपडे, ती वेळेवर मिळतात.
आता ही झाली कपड्यांची शॉपिंग बद्दल मी तुम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये लागणारे जे सजावटीचं सामान आहे ते, परत फराळीचं सामान जे आहे ते आपण थोडंसं जास्त आणावं. कारण जरी थोडंसं राहिलं म्हणजे अर्धा किलो आपण आता आपल्याला लागते फराळ करण्यासाठी, पण थोडंसं वर पावशर जरा जास्त घेतलं तर ते पावशर जे सामान आहे ते आपण पुढच्या किराणाच्या सामानामध्ये ॲडजस्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी शॉपिंग आहे ती प्रॉपर करायची आहे. आणि आपल्याकडे जर प्लॅन असेल शॉपिंग करण्याचा तर आपल्याला एक प्रॉपर आयडिया येते की आपल्याला कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी नाही घ्यायच्या आहेत. त्या पद्धतीनेच आपण शॉपिंग करायला बाहेर पडतो. आणि जे काही ऐनवेळी लागणाऱ्या गोष्टी असतात, जे म्हणजे नागिरीची पानं असतात, म्हणजे विड्याची पानं असतात, हार असतात, फुलं असतात, तर ही जी काही फ्रेश लागणारी जी फुलं पानं वगैरे असतात तर ते आपण ऐनवेळी जाऊन आणू शकतो. त्याची एक सामानाची जी ती जी सामानाची लिस्ट आहे ती हाताशीच ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला ऐनवेळी जाऊन ते सामान घेऊन येता येईल. आणि जे सजावटीचं सामान असेल त्याची जर आपल्याकडे लिस्ट असेल तर घरातल्या कोणालाही आपण ती लिस्ट दिली तरी ते व्यक्ती ते सामान घेऊन येऊ शकते. तर अशा पद्धतीने या शॉपिंगचं सुद्धा तुम्ही प्रॉपर नियोजन करा, म्हणजे तुमची ऐनवेळी गडबड होणार नाही, लगबग होणार नाही आणि घाई गोंधळ असा मनामध्ये किंवा डोक्यामध्ये सुद्धा राहणार नाही. आता आपण खूप सारी शॉपिंग करतो पण त्या शॉपिंगमध्ये शॉपिंग करून आल्यानंतरचे जे पिशव्या असतात किंवा जे काही ओझं असतं ते आपण घरात आलेल्या असंच टाकून देतो. मग दिवाळीपर्यंत आपण त्या गोष्टींकडे पाहतच नाही किंवा जसं लागते तसं त्याच पसाऱ्यामधून आपण ते उचलतो आणि तयारी करायला लागतो. तसं न करता, कारण का तर आपण अगोदरच एवढं घराची छान साफसफाई केलेली असते आणि त्याच्यामध्ये हा पसारा आणून ठेवला की अजून त्याच्यामध्ये घाई गोंधळ होतो आणि दिसायलाही ते चांगलं दिसत नाही. तर जर आपण कपड्यांची शॉपिंग केली असेल तर ती व्यवस्थित कबर्डमध्ये व्यवस्थित लावा. जर शिवायची काही कपडे टेलरला द्यायची असतील तर ती नेऊन द्या. शिवाय जे काही फराळाचं किराणाचं सामान तुम्ही भरलेलं असेल तर ते व्यवस्थित किचनमध्ये डब्यांमध्ये भरून ठेवा. जर काही चाळायचं असेल, निवडायचं असेल, भाजायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फराळ बनवताना लागणाऱ्याची लागणारी पूर्वतयारी, हे करून ठेवा आणि मग डब्यांमध्ये भरून ठेवा. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण खरेदी करून येतो तर त्याची आवरावर करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. तर चौथी टीप आपली हीच आहे की आपण जेव्हा शॉपिंग करून घरात येतो तर तेव्हा तो पसारा तसाच न ठेवता त्याचीसुद्धा व्यवस्थित आवरावर करून ठेवणं गरजेचं आहे. तर पाचवा मुद्दा असा आहे तो म्हणजे आपल्याला फराळाची पूर्वतयारी करायची आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जेव्हा आपण फराळाचं म्हणजे किराणाचं सामान घरी आणतो त्याची शॉपिंग करतो तर त्याचं जे काही निवडण्याचं काम असेल, चाळायचं काम असेल, भाजायचं काम असेल, तर ही जी काही पूर्वतयारी असते तर ती पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून ठेवणं खूप गरजेचं आहे. ऐनवेळी करण्याच्या गोष्टी त्या तुम्ही वेगळ्या ठेवा आणि अगोदर करण्याच्या गोष्टी त्या अगोदर तुम्ही करून ठेवा. जेव्हा तुमच्याकडे 8 ते 10 दिवस असतात तेव्हा काही गोष्टी अशा असतात, उदाहरणार्थ अनारसेसाठी लागणारा जो काळ असतो तो जवळपास 8 ते 10 दिवसाचा असतो. म्हणजे अगोदर तुम्हाला त्याची पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही अनारशासाठी पिठं म्हणजे जे तांदूळ असतं किंवा काही गोष्टी असतात त्या धुवून वगैरे सुकवून मग त्याचं पीठ तयार करणं वगैरे, आंबवणे, हे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या अगोदर तुम्हाला 8 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला त्या करून घेणं खूप गरजेचं आहे. किंवा रवा भाजून ठेवणं किंवा शेंगदाणे निवडून ठेवणं. तुम्ही जर चिवड्यासाठी काही पोहे आणले असतील किंवा तुम्ही चिवड्याचा जो पोहा असतो तर तो आणणार असाल तर ते तुम्ही निवडून ठेवा. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी असतात फराळाची जी पूर्वतयारी करायची असते तर ती करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आपला पाचवा मुद्दा फराळाची पूर्वतयारी ही खूप अतिशय खूप दिवस लागणारी गोष्ट आहे. तर ही ह्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर खूप जणींच्या मनामध्ये हे असतं म्हणजे जेव्हा आपण फराळाची तयारी करतो तेव्हा फराळ करण्यासाठीचं लागणारा क्रम कसा असावा हे सुद्धा खूप जणींच्या डोक्यामध्ये असतं. तर फराळ तयार करण्याचा क्रम हा पहिला, म्हणजे आपण जेव्हा कुठलंही फेस्टिवल सण साजरा करतो तेव्हा आपण अगोदर गोडाचा पदार्थ सगळ्यात अगोदर आपण तयार करतो. तर गोडाच्या पदार्थामध्ये तुम्ही सगळ्यात सुरुवातीला शंकरपाळी आणि करंजीसाठी लागणारं सारण
हे तुम्ही तयार करू शकता। म्हणजे तुम्ही जेव्हा फराळ करता तेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला एक छोटी गोष्ट करायची आहे, म्हणजे एक छोटा पदार्थ करायचा आहे आणि एक मोठा पदार्थ करायचा आहे, म्हणजे जास्त थकणंही होत नाही आणि तो पदार्थ सुद्धा व्यवस्थित होतो, म्हणजे बिघडत सुद्धा नाही। म्हणून सुरुवातीला तुम्ही गोडाचा पदार्थ तयार करायला घ्या, त्यामध्ये सुरुवातीला शंकरपाळी अगदी सोपी आहे करायला, आणि सोपी असल्याकारणानं ती जर व्यवस्थित होते ते त्यानंतर आपल्याला जो येणारा उत्साह असतो बाकीचे पदार्थ तयार करण्यासाठीचा, तर तो उत्साह सुद्धा आपल्याला मिळायला सुरुवात होते। म्हणून तुम्ही सगळ्यात अगोदर सोपा आणि सहज होणारा पदार्थ पदार्थांपासून सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला मोटिवेशन सुद्धा मिळतं की बाबा हा आपण हा पदार्थ छान केलाय म्हणजे बाकीचे पदार्थ सुद्धा आपले खूप छान होते। म्हणून करंजीसाठी लागणारं जे सारण आहे ते अगोदर सुरुवातीला सारण तयार करून ठेवा आणि नंतर म्हणजे शंकरपाळी तयार करायला घ्या। तर ह्या दोन गोष्टी तुम्ही एका दिवसामध्ये नक्कीच करू शकता। दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे लाडू। लाडूचे प्रकार, तुम्हाला जे काही लाडूचे प्रकार करायचे दोन प्रकार तीन प्रकार ते तुम्ही एका दिवशी नक्की करू शकता। एकच प्रकार मी का सांगितला लाडू, म्हणजे लाडू हा एकच प्रकार जो आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता। कधी तुम्ही बेसनाचे लाडू किंवा रव्याचे लाडू असे दोन पदार्थ, दोन लाडूचे प्रकार तुम्ही एका दिवशी तयार करू शकता आणि हे सोपे पदार्थ आहेत। आणि हे लाडू आणि एक म्हणजे कसं लाडू बनवत असताना आपल्याला हात बसलेला असतो, तर मग त्या हातासरशी आपण ते दोन पदार्थ एकत्र केले तर आपल्याला तेवढं चांगलं सुद्धा वाटतं। म्हणून दुसरा पदार्थ तुम्ही दुसऱ्या दिवशीचा पदार्थ तुम्ही लाडूचा प्रकार करू शकता। तिसरा मी तुम्हाला पदार्थ सांगेल तो म्हणजे अनारसे। तर अनारसे तळायला जास्त वेळ लागत नाही जेव्हा, कारण का तर आपण मी मग अशी सांगितल्याप्रमाणे 8 ते 10 दिवसापासून आपली अनारसे बनवण्याची तयारी चालू असते। तर अनारसे बनवण्यासाठी तुम्ही अनारसे शेवटच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही तळण्याचं काम करू शकता। आणि चौथा पदार्थ म्हणजे करंजी। तर करंजी तुम्ही अनारसे जेव्हा तुम्ही करता तर त्याच दिवशी तुम्ही करंजी सुद्धा केली तरीही चालणार आहे, कारण तुम्ही जेव्हा शंकरपाळी तयार करता तेव्हा करंजीसाठी लागणारं सारण तयार करून ठेवलेलं असतं। फक्त करंजी करताना लागणारा जो वेळ असतो, म्हणजे करंजीसाठी लाटी लाटा, त्याच्यामध्ये सारण भरा, परत त्याला आकार द्या, तर ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी वेळ लागतो। म्हणून त्याच्यासाठी पूर्ण दिवस करंजीसाठी द्या आणि अनारसे तळण्यासाठी फक्त तुम्हाला थोडाच वेळ लागणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तिसऱ्या दिवशी दोन पदार्थ नक्कीच बनवू शकता। नंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे शेव आणि चकली। तर शेव ही अगदी सोपी आहे करायला आणि पटकन होणारी आहे, चकली करायला थोडासा वेळ लागतो। तर मी जसं तुम्हाला सांगितलं फराळाची पूर्वतयारी, तर त्या वेळामध्ये तुम्ही पूर्वतयारीमध्ये तुम्ही चकलीसाठी लागणारं जे भाजणीचं पीठ असतं ते तयार करून आणू शकता, म्हणजे आणून ठेवू शकता, म्हणजे तुम्ही नंतर हे चकली हा प्रकार करू शकता। आणि शेव ही पटकन होणारी आहे, चकलीसाठी थोडासा वेळ लागतो, म्हणून तुम्ही चौथ्या दिवशी शेव आणि चकली ह्या दोन्ही गोष्टी करू शकता। अगोदर शेव करून घ्या आणि त्या शेव करणाऱ्या जो तेल राहिलेलं असतं त्यामध्ये तुम्ही चकली तळून घेऊ शकता। पण चकलीचं जे तळण्याचं तेल राहिलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्ही शेव करू नका, नाही तर चकलीचा जो काही तिखटपणा आहे तो शेवला लागू शकतो। म्हणून अगोदर शेव तयार करा आणि शेव करून राहिलेल्या तेलामध्ये तुम्ही चकली नक्कीच तळून घेऊ शकता। तर हा तुमचा कितवा प्रकार झाला, चौथा प्रकार झाला। आणि शेवटचाच प्रकार म्हणजे चिवडा। तर चिवड्यासाठी लागणारी जी काही शेंगदाण्याची म्हणजे शेंगदाणे निवडून ठेवणं आहे, डाळवे निवडून ठेवणं आहे, परत चिवड्यासाठी लागणारी जी काही तुम्ही लाहे वापरत असाल किंवा पोहे वापरत असाल तर ते निवडून ठेवणं आहे, खोबरं वगैरे ह्याची पूर्वतयारी तुम्ही अगोदरच करून ठेवलेली असते, मग चिवडा हा आपल्याला शेवटच्या दिवशी तुम्ही करून घेऊ शकता। मोस्टली काय होतं, तळण्याचे जे प्रकार आहेत ते मोस्टली शेवटी ठेवा, नाही तर अगोदरच तुम्ही तळणीचे प्रकार केले तर घसा खराब होऊ शकतो, आजारी पडू शकता, मग बाकीचे पदार्थ होणं खूप मुश्किल असतं। म्हणून तळण्याचे जे काही पदार्थ असतात फराळामध्ये तर ते तुम्ही जनरली शेवटी करा, म्हणजे जेणेकरून तुमची हेल्थसुद्धा खराब होणार नाही आणि तुमचे सगळे पदार्थ क्रमवाईज व्यवस्थित होतील। तर हे तुम्ही फराळ करत असतानाचा जो क्रम आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनेच तुम्ही करा। बघा तुम्हाला दिवाळीमध्ये काहीही त्रास होणार नाही आणि दिवाळी ही तुमची छान मजेत जाऊ शकते। आता हे मी जे सांगितलं तुम्हाला की फराळाचा क्रम कसा असावा, फराळ बनवतानाचा क्रम कसा असावा, आता अजून एक तुम्हाला गोष्ट सांगेन, म्हणजे आठवी टीप मी सांगेल तुम्हाला, ती म्हणजे
तर तुम्ही जे काही फराळाचे पदार्थ बनवाल ना, तर ते पदार्थ जे आहेत ते गरमागरम लगेच डब्यामध्ये भरायचे असं करू नका. तर ते पदार्थ जे आहेत ते पूर्णपणे संपूर्ण थंड होऊन द्या, त्याला थोडीशी हवा लागू द्यात, म्हणजे खूप सारी हवा नका लागू देऊ, तर थोडीशी हवा म्हणजे पूर्ण थंड होईपर्यंतची हवा लागू देत, आणि त्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये ते पदार्थ तुम्ही भरून घ्या. नाहीतर काय होतं, थोडेसे कोमट झाले किंवा गरम असतानाच तुम्ही जर पदार्थ डब्यामध्ये भरलात तर त्याला वाफ सुटू शकते आणि त्या वाफेमुळे ते पदार्थ मऊ पडू शकतात, तर फराळ खाण्याची मजाच उरणार नाही. तर मग असं न होण्याकरिता तुम्ही हे सगळे जे पदार्थ आहेत ते अगोदर पूर्णपणे थंड होऊन द्या आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवा. तर ही आहे आपली आठवी टीप. आता नववा मुद्दा, आणि तोही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे घराची सजावट आणि स्वतःचे लाड. म्हणजे काय, तर आपलं साफसफाई झाली, शॉपिंग झाली, घरासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या, व्यवस्थित आवरावर करून ठेवली, फराळाचे पदार्थ क्रमवाईज आपण तयार करून ठेवले, आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता आपल्या स्वतःकडे सुद्धा आपल्याला छान पाहायला हवं ना. तर त्यासाठी आपल्याला शेवटचे 2 दिवस किंवा 1 दिवस स्वतःकडे पूर्णपणे लक्ष द्या. जे काही केलेलं आहे ते व्यवस्थित आवरावर करून झाली की स्वतःचे लाड करा. पार्लरमध्ये जायचं आहे, स्वतःला नटण्यासाठी काही लागणाऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, चेहरा छान ठेवायचा आहे, स्वतःची आवरावर छान करायची आहे, स्वतःसाठी लागणाऱ्या काही ब्लाऊज शिवायला दिला असेल तर तो टेलरकडून घेऊया, तो व्यवस्थित बसतोय का बघा, साडी कशी बसते ते बघा, त्याच्यावर मॅचिंगच्या काही गोष्टी असतील, गळ्यातले असतील, कानातले असतील, किंवा सोन्याच्या काही गोष्टी असतील ज्या तुम्ही लॉकरमध्ये ठेवल्या असतील तर त्या घेऊन या. तर अशा पद्धतीने जी काही स्वतःचे लाड करून घ्यायचे आहेत ना, ते त्याच्यासाठी तुम्हाला शेवटचे 1 ते 2 दिवस देणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी स्वतःसाठी पूर्ण वेळ काढा. सजावटीसाठी म्हणा, स्वतःच्या घराची सजावट तर तुम्ही दिवाळी चालू झाल्यापासूनच तुम्ही करायला सुरुवात करतात आणि त्यासाठी घरातले सगळेजणच एकमेकांना हेल्प करतात, पण स्वतःसाठी आपण घरातल्या ज्या लेडीज असतो ते स्वतःकडे खूप कमी लक्ष देतात, त्यासाठी शेवटचे 1 ते 2 दिवस नक्की द्या. तर ह्या सगळ्या भरभरून दिलेल्या मी तुम्हाला टिप्स कशा वाटल्या ह्या मला कमेंट करून नक्की सांगा, आणि याच पद्धतीने तुम्ही सुद्धा दिवाळीची पूर्वतयारीला आत्तापासूनच लागा. तर कसे वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून तर तुम्ही नक्की सांगालच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलला नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण लवकरच भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.